रायगाव तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी चीमा बासू शिंदे वय 50 वर्ष या शेतकऱ्याने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. माजी उपसरपंच राहिलेल्या शेतकऱ्याची मनमिळावू स्वभावामुळे गावात एक वेगळीच ओळख होती. 5 एकर कोरडवाहू जमिनीमध्ये सोयाबीन व तुरीचे अत्यल्प उत्पन्न आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर साचला होता. मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राळेगावचे 1 लाख रुपयाचे कर्ज, बुलढाणा अर्बन बँकेचे 3 लाख रुपयाचे कर्ज व खाजगी अंदाजे 2 लाख रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते. गेल्या 3 वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळाने त्यांना या नापिकीचा सामना करावा लागला. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 5 एकर शेत विक्री काढले, मात्र सारे गावच नापिकीग्रस्त असल्याने शेतीला गिरायकी लागेना. याच विवंचनेत मृग नक्षत्राच्या दिवशी कुटुंब झोपेत असताना लगतच्या खोलीत पहाटे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक तरुण मुलगा, विवाहित मुलगी, सहकुटुंब पोरके झाले आहे. काही काळ वंश परंपरागत मेंढीपालनाचा व्यवसाय देखील त्यांनी केला. मात्र सततच्या दुष्काळाने पाण्याचे स्रोत आटले, डोंगर बोडके झाले, त्यातच नरभक्षक अवनी वाघिणीचीही दहशत त्यावेळी होती. म्हणून ते शेती करत होते, पण इथेही नापिकी व कर्जबाजारीपणाने अखेर त्यांचा बळी घेतला. महावयसाठी अक्षय काळे, राळेगाव. आणि पैशाची परतफेड न करण्यामुळे आता एकच आपल्या जवळ उपाय आहे बा, आपली जीवनयात्रा आपण संपून टाकायची आणि बा सर्व हे करून टाकायचं. म्हणून आत्महत्या फाशी घेतली, फाशी घेऊन आत्महत्या करून टाकली. किती वाजता आत्महत्या केली यांनी काही सांगू शकाल का? पहाटे 4 वाजता फाशी घेऊन आत्महत्या केली. आणि ते प्रकरण सकाळी झोपेतून उठल्यानंतर आमच्या लक्षात आलं. ते विवंचनेत होते कर्जाच्या. विवंचनेत होते कर्जाच्या.